आता आपण आंबे हाती या ठिकाणी आलेलो आहोत आणि माझ्यासोबत अक्षय चौरे, हेमंत नेमसे, आदित्य गायकवाड आणि विकास डोबळे आहे. आंबे हातवीज हे जुन्नरचं शेवटचं टोक आहे. इथे कोकण कडा एक आहे आणि समोरचं पाहिलं तर हे जंगल दिसतंय. या जंगलाच्या आतमध्ये एक दुर्गा देवीचं मंदिर आहे. दुर्गा देवीच्या मंदिराच्या पुढे जर आपण गेलो तर आपल्याला एक खूप सुंदर असा कोकण कडा दिसतो आणि त्याच्या कोकण कड्यावरूनच आपल्याला नाणेघाट, जीवधन हे दिसतात. तर आता आपण जाऊयात दुर्गा देवीकडे. चलो पडली. मी पिंट्या शिवसागर आणि आपला जायचं प्रवीण काळे तिघ जण होतो बरं का. पाऊस का वारा हो त्याच्या वेळेस उडालेली आहेत असे आणि आम्ही तर पत्र्यांच्या खाली बापरे असेच टायमिंग 5 वाजता निघालो होतो. दुर्गा देवीची थालेलो माझ्या पाठीमागे बसत आहे. संपूर्ण तिकडे परिसर वेढलेला आहे. जंगल, सुंदर असं वातावरण आपल्याला इथं पाहायला भेटतं. वाऱ्याने पत्रे तुटलेले धोकादायक पण तेवढंच आहे. कधी पण जुन्नरमध्ये यायचं असेल तर एक पर्यटकांचं एक आवडतं ठिकाण. खूप कमी प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येतात. सुंदर असं पर्यटकांचं आवडतं ठिकाण आहे. आमचे मित्र आहे अक्षय चौरे, आदित्य गायकवाड. अक्षय काय सांगतो, सुंदर असं आहे दुर्गा देवी. आम्ही इथे बऱ्याच वेळा आलेलो आहे. खूप सुंदर असं ठिकाण आहे. नैसर्गिक आणि ऐतिहासिक सुद्धा ठिकाण आहे. आता आपण पाहणार आहे आणि थंडीची खूप मजा घेत आहे आम्ही. आदित्य काय सांगितलं होतं त्याच्याबद्दल? त्याच्याबद्दल इकडे खूप एक नंबर वातावरण आहे. तरी मित्र आहेत हेमंत नेमसे. तरी सर्वांनी काय सांगशील? वातावरण एकदम सुंदर आहे या ठिकाणी. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण आता सुरुवात करूया. आता आपण सुरुवात करतोय दुर्गा देवीच्या मंदिराकडे जाणारे. या ज्या पायऱ्या दिसत आहेत तर या आत्ताच बनवण्यात आलेल्या आहेत. जुन्या ज्या पायऱ्या होत्या दगडांच्या त्या खूप सुंदर अशा पायऱ्या होत्या. असो खूप घनदाट असं जंगल मी तुम्हाला दाखवते. धुके आहे, त्याच्यात पाऊस चालू आहे. जंगल आहे, पाऊस आहे, धुकं आहे. बाहुबलीचा पिक्चर पाहिला असेल त्याच्यात जे स्टार्टिंगला सिनरी दाखवत आहे सर ती सिनरी त्याच टाईप वाटते. जुन्नरचं पर्यटन स्थळ सुंदर करण्याचा प्रयत्न इथे सध्या जो करण्यात येतोय. पर्यटक इथे येतात. पर्यटकांनी आपली निसर्ग संपदा जपली पाहिजे. या वातावरणामध्ये वावरताना खूप मनमोहक असं वाटतंय. हे जे दिसतंय ते दुर्गा देवीचं मंदिर आहे. दुःख आहे दुर्गा देवीचं मंदिर दाखवतंय. दुर्गा देवीचं मंदिर आता आपण कोकण कड्याकडे चाललोय. जंगलाच्या वाटेतून कोकण कड्याकडे जाताना आमच्या सोबत जे मित्र आहेत आदित्य गायकवाड काय वाटतंय?
तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हा जंगलाचा पूर्णपणे परिसर तुम्ही पाहू शकता, पूर्णपणे धुक्याने वेढलेला आहे, सगळीकडे धुकं आहे. निसर्गरम्य असं एक ठिकाण आहे, निसर्गरम्य असं एक ठिकाण आहे. हरिमान कसं वाटतंय पण तुला, कसं वाटतंय इथं फर्स्ट टाइम आलाय ना, नाही विचारतोय तुला कसं वाटतंय, भारी आहे ना. तुला कोणच इकडं आणू शकत मग, बऱ्याच जणांना माहित नाही. खूप सुंदर असं आहे वातावरण आता समोर दिसतंय. आपण जंगलातून बाहेर आलेलो आणि कोकणकड्याच्या दिशेने चाललेलो आहे. पूर्णपणे मोकळा हा परिसर दिसतोय तुम्हाला, पूर्णपणे हा धुक्याने वेढलेला आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि ह्या जंगलाचा पण तुम्ही आनंद घेऊ शकता. Okay.